तर काल गणरायाचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत झालं आणि आज 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येनं 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईमधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी मनपानं 1.5 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे. हजारो 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी पालिकेनं ही तयारी केलीच आहे. मात्र कोरोनाचं सावट असल्यानं अनेक कडक नियमावलींचं पालन करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय. तर मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची तयारी करण्यात आली असून कोणकोणते नियम या ठिकाणी गणेश भक्तांसाठी असणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती चौपाटीवर यंदा विसर्जन करता येणार नाहीये. घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन घरच्या घरीच करासं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. तसंच समुद्र किंवा तलावावरती थेट विसर्जन करता येणार नाही. मुंबई महापालिका क्षेत्रात 70 नैसर्गिक विसर्जन ठिकाणं आहेत. मनपाकडून यंदा 167 कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मनपाकडून विभागवार फिरती गणेश मूर्ती संकलन केंद्रही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेकडून गणेश मूर्ती संकलनाचीही व्यवस्था करण्यात आली असून विसर्जन स्थळ नसेल त्यांनी संकलन केंद्रात मूर्ती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. तशी सूचना देण्यात आली आहे. विसर्जनापूर्वीची पूजा आरती इतर विधीही घरीच करण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय. मूर्ती संकलन केंद्रात देताना फिजिकल डिस्टन्सिंगचं पालनही करण्याचे आदेश देण्यात आले असून गर्दी टाळण्यासाठी नियमावलीचं पालन करणं हे बंधनकारक असणार आहे. कारण कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला हे सगळे नियम बंधनकारक असणार आहेत. नंतर ना अनेकांच्या घरी गणरायाचं विसर्जन केलं जातं. आज विसर्जन आहे त्यानुसार मुंबईमध्ये महापालिकेच्या वतीने यावेळेस समुद्राच्या मध्ये कुठल्याही घरगुती गणपतीला विसर्जनाला परवानगी दिली गेली जाणार नाही आहे. त्याच अनुषंगाने दादर चौपाटी येथील जो प्रमुख चौपाटीला जाणारा रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी इथे पोलीस बंदोबस्त असेल, पोलीस चौकी करण्यात तात्पुरती उभा केलेली आहे. CCTV या भागामध्ये लावण्यात आलेले आहेत. कुणीही अनुचित प्रकार झाला तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून CCTVचा उपयोग केला जातो आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण तर चौपाटीकडे जाणारा जो प्रवेशद्वार आहे तोसुद्धा बंद केलेला आहे. सुरक्षारक्षक जे इमर्जन्सीच्या वेळेस काही झालं तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये असावेत या हेतून इथे बसवण्यात आलेले आहेत. सिक्युरिटीसाठी ज्या सुरक्षा ट्यूब्स असतात त्या देखील इथे लावण्यात आलेल्या आहेत. एका बाजूला महापालिकेने स्पष्ट सांगितलेलं आहे कोविडचं संकट आहे, यामुळे लोकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये समुद्रामध्ये यावेळेस विसर्जन करायचं नाही. या महापालिकेच्या वतीने जे कृत्रिम तलाव केले आहेत तिथेच विसर्जन केलं जाणार आहे. त्या अनुषंगाने कृत्रिम तलाव देखील करण्यात आलेले आहेत. महापालिकेच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने इथे आपण पाहता की गेटवरच सुरक्षारक्षक राहतील. त्याच्यामुळे चौपाटीच्या दिशेने येणारा जो रस्ता आहे प्रमुख रस्ता तो बंद असेल. गणेश भक्तांना विसर्जनानंतर फार तर चौपाटीवर जाता येईल, पण मूर्तीचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्येच करावं लागणार आहे. शाडूच्या आणि POPच्या ज्या आहेत त्या मूर्त्या वेगवेगळ्या तलावांमध्ये विसर्जन करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. एकूणच जर पाहिलं तर महापालिका यांनी कोविडचं संकट पाहता गर्दी फार न करता विसर्जनाला यावं, ढोलताशांचा गोंधळ करू नये असं स्वरूपाचं आवाहन देखील केलेलं आह. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.